जीएसटीतून पुस्तकांना वगळले असले तरी पुस्तक निर्मिती करण्यासाठी आवश्यक सेवा देणाऱ्या घटकांना जीएसटी भरावं लागत असल्याने प्रकाशन व्यवसायापुढील आव्हाने वाढली आहेत. नोटाबंदी झाल्यानंतर गेल्या 2.5 वर्षापासून अडचणीत असलेल्या प्रकाशन व्यवसायाला आता जीएसटीचा फटका बसला आहे. पुस्तकांना जीएसटी लागू करण्यात आला नसला तरी पुस्तक निर्मितीसाठी कागद खरेदी, छपाई आणि बाइंडिंग या सेवा ज्यांच्याकडून घेतल्या जातात त्या सर्व घटकांना जीएसटी भरावा लागतो. मात्र प्रकाशनांना जीएसटी लागू नसल्याने त्यांना या भरलेल्या जीएसटीचा परतावा मिळत नाही. या साऱ्यांचा परिणाम पुस्तकांच्या किमती महाग होण्यावर झाला आहे. नोटाबंदी केल्यानंतर 2.5 वर्षामध्ये जीएसटी हा कर लागू करण्यात आला, मात्र त्याचा परिणाम पुस्तकांवरती झाला आहे का या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आहेत मेहता पब्लिकेशनचे व्यवस्थापक आपल्यासोबत आहेत. त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया. सर, मला सांगा, जे जीएसटी कर म्हणजे पुस्तक त्याच्यापासून वगळलेलं आहे, मात्र प्रकाशनाच्या म्हणजे जे प्रकाशन करतात त्यांच्यावरती हा जीएसटी कर त्यांना भरावाच लागतो, तर याचा परिणाम पुस्तक किमतींवरती झालेला आहे का? पुस्तकांना जीएसटी नाही आहे, पण पुस्तक निर्मितीसाठी जो पेपर लागतो किंवा प्रिंटिंग आहे किंवा कवरसाठी जे पैसे द्यायला लागतात त्याच्यासाठी जीएसटी लागू आहे. तर आपल्याला जे परचेसवर जीएसटी लागू होतो त्याच्यामुळं पुस्तकांच्या प्रोडक्शन कॉस्ट वाढती आणि आपापच त्याच्यामुळं पुस्तकांची प्रिंटेड प्राईस किंवा विक्रीची किंमत 100% वाढलेली आहे. तर मला असं वाटतं की सरकारच्या नियमात हे सगळं त्यांनी वगळलं गेलं पाहिजे. म्हणजे पुस्तकावर जे काय कॉस्ट घेतली जाती त्याच्यातनं जीएसटी हा वगळला गेला पाहिजे. महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जीएसटीकडनं आपण रिफंड मागू शकतो अशा तऱ्हेची एक त्यात योजना आहे, पण ती नेमकी जीएसटीच्या लोकांनाही नीट सांगता येत नसल्यामुळं आत्ता तरी पुस्तकांच्या किमती वाढवल्याशिवाय आम्हाला त्याला पर्याय नाही आहे. तर त्यामुळं पुस्तकांच्या किमती साधारण 20-21% वाढलेल्या आहेत, ज्याच्यामुळं हा सगळा भार वाचकांवर पडतो आहे. गव्हर्नमेंटने हे जर सगळं क्लॅरिफिकेशन जीएसटीचं पुस्तकांच्या संदर्भात किंवा प्रिंटिंग कॉस्ट असेल किंवा पेपर कॉस्टच्या संदर्भात जर त्यांनी व्यवस्थित क्लिअरन्स दिला तर मला असं वाटतं पुस्तकांच्या किमती परत एकदा आहे त्या नॉर्मल किमतीला जशा पहिल्या होत्या तशा येऊ शकतात. सर, पण जे पुस्तकं आहेत म्हणजे जसं शालेय पुस्तकं आपण म्हणतो ते वेगळी असतात किंवा आणि जे ग्रंथ वगैरे असतात त्यांच्यामध्ये जीएसटीचं काही आहे का? नाही, मला असं वाटतं की पुस्तकं ही कुठलीही पुस्तकं असावेत असतील, म्हणजे बालभारतीची पुस्तकं असतील किंवा आपली जनरल पुस्तकं असतील किंवा अकॅडमिक पुस्तकं असतील, ह्या सगळ्यावरच तो जीएसटी लागू होतो आहे. किंवा प्रिंटिंग कॉस्ट जी आहे, प्रोडक्शन कॉस्ट जी आहे, त्याच्यावर जीएसटी लावूनच ते परचेसची बिलं येतात. त्यामुळं कुठलंही पुस्तक असं तुम्हाला वेगळं बायफर्केशन नाही करता येणार, म्हणजे बालभारतीच्या पुस्तकावर जीएसटी नाही किंवा आपल्या पुस्तकांवर जीएसटी असं बायफर्केशन होऊ शकणार नाही. कारण शेवटी बालभारतीलासुद्धा बाहेरनंच पेपर विकत घ्यायचं, तर तो पेपर ज्यावेळी विकत घेता जातो त्याच्यावर जीएसटी कॉस्ट इन्क्लूड होऊनच ते परचेस बिलं येतात. त्यामुळं यू कॅनॉट बायफर्केट अ बुक. म्हणजे आता शिक्षण सरकारने जसं सांगितलं आहे की सर्व शिक्षा अभियान किंवा 12वीपर्यंत तुम्हाला फ्रीमध्ये शिक्षण मिळणार आहे, मात्र ह्या ज्या पुस्तकांच्या किमती वाढलेल्या आहेत तर याचा मध्यमवर्गीयांच्या किंवा मुलांवरती त्याचा परिणाम होणार आहे का शिक्षणावरती? हो, नक्कीच होणार आहे ना. फक्त आता एवढंच आहे की 10वीपर्यंत जी पुस्तकं दिली जातात ती फ्री ऑफ कॉस्ट आहेत, पण त्याच्या पुढची जी पुस्तकं आहेत ती विद्यार्थ्यांना विकत घ्यायला लागणारच आहेत. म्हणजे पुस्तकंच नाही, पुस्तकं असतील, वर्कबुक्स असतील, गाईड्स असतील, इतर कुठलंही स्टडी मटेरियल आहे, त्याला तुम्हा मुलांना पर्याय नाहीच आहे, ती विकत घ्यायलाच पाहिजे. आणि ती विकत घ्यायची म्हणजे ती कॉस्ट आपापच त्याच्यात इन्क्लूड होऊनच येते. त्यामुळे जीएसटी हा प्रकार सरकारने प्रोडक्शन कॉस्टवर कसा वगळता येईल हे सरकारने ठरवलं पाहिजे आणि बघितलं पाहिजे, त्याच्यात लक्ष द्यायलाच पाहिजे त्यांनी. सर, या एकंदरीत अडचणींवर मात करण्यासाठी कुठली आपल्याकडे काही आहे का, म्हणजे आपण सुचवू शकतात का की काय करता येईल एकंदरीत ह्या सगळ्या गोष्टींवरती? नाही, ह्याच्यात असंच करता येईल की जीएसटी कॉस्ट जी काय लागू परचेस बिलांवर लावून येती त्याचा रिफंड सरकारने जर प्रकाशकाला दिला तर किमती आपापच कमी होऊन जातील. सर, दिस इज द मिड वे ओनली. म्हणजे एकंदरीतच पुस्तकांवर जी जीएसटी लागू करण्यात आलेली आहे त्याचा सर्वाधिक फटका हा मध्यमवर्गीयांवरती होणार असल्याचं चित्र समोर आलं आहे. कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंकेसह वर्षा हिरे, दिनमान न्यूज, पुणे.